शिंदे गटातील आमदारांनी देखील या राड्यानंतर विरोधकांना न डिवचण्याचा इशारा दिलाय. पाहूयात. आम्ही बोलतोय त्याच्यात येऊन गोंधळ घालायचा, तुमचं सगळ्यांचं लक्ष विचलित करायचं, हा कुठला प्रकार? मग आम्ही काय भांगडा भरल्यात? आणि म्हणून तसंच तसं उत्तर आम्ही आता त्यांना दिलेलं आहे. त्यांनी आमचा नाद करायचा नाही आहे, कारण आम्ही कोणाला पाय लावत नाही. चुकून पाय लागला तर आम्ही नमस्कार करू, पण आम्हाला कोणी पाय लावायचा प्रयत्न केला तर बाकी आम्ही सोडणार नाही आहे. जो येईल अंगावर त्याला घेऊ शिंगावर, कोणी घासेना. एवढ्या मिरच्या जुमण्याचं काही कारण नाही, अंगावर येण्याचं काही कारण नाही. आणि ज्यावेळी प्रत्येक जण माणूस आहे, प्रत्येकाला सहनशीलता आहे. तुम्ही ज्यावेळी अंगावर याल त्यावेळी कोणातरी शिंगावर घेण्याची प्रत्येकाची तयारी असते. म्हणून ते विधिमंडळाच्या कॅम्पसमध्ये होणं, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर होणं हे दुर्दैवी आहे. आणि म्हणून या गोष्टीचा सुरुवात करणाऱ्यांनी विचार केला पाहिजे. मला असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या काही आमदारांना हे आवडलेलं नसावं. त्यांनी जी भूमिका घेतली ती निषेधार्ह आहे. अशी घटना विधिमंडळाच्या इतिहासामध्ये ह्याच्या पूर्वी कधी घडलेली मी पाहिलेली नाही. परंतु ह्या घटनेचा निषेध जेवढा करावा तेवढा कमीच आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.